नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिश्चंद्रे. यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिश्चंद्रेज मॅजिक ऑफ इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत मी तुमच्याबरोबर नियर अबाउट 100 व्हिडिओज प्लस 100 प्लस व्हिडिओज ह्या ठिकाणी काय केलेले शेअर केलेले आहे. बोटर मोजण्या इतक्या माझ्या विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स ह्या ठिकाणी येत आहेत, कसं तुमचे व्हिडिओंमुळे आमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, बरेच व्ह्यूज ह्या ठिकाणी येत आहेत आणि मला असं वाटतं का बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांना याचा फायदा होत असावा. परंतु तुम्ही म्हणजे नेमकं तुम्हाला त्याचा किती फायदा होतोय हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केल्यानंतर ह्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्स करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुमचे काही डाऊट्स असतील, तुमच्या काही मला सजेशन्स असतील, त्याही माझ्यापर्यंत ह्या ठिकाणी कमेंटद्वारे ह्या ठिकाणी मला सेंड करा. म्हणजे मला कळेल मला माझ्या शिकवण्याची दिशा बदलायची काय करायचं. म्हणून निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, विनंती आहे का तुमचं मार्गदर्शन मला ह्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. तर पाहूया आजची जी मॅजिक ट्रिक आहे ती आहे विद्यार्थी मित्रांनो नाईदर नॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली रुटीनमध्ये अशी अनेक वाक्य आपण बोलत असतो. त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला एखादी ही आणि ती म्हणजे हेही नाही आणि तेही नाही ज्या मराठी वाक्यामध्ये येतं ती सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बोलणं आजच्या व्हिडिओ थ्रू या ठिकाणी निश्चित सोपणार होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो का मला हे करूशी वाटत, ही गोष्ट करूशी वाटत नाही आणि ती गोष्ट करूशी वाटत नाही. मला हे क्रिया करावीशी वाटत नाही, तीही क्रिया करावीशी वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, मला इथंही राहावंसं वाटत नाही मला आणि तिथेही नाही. मला लिहिता येत नाही आणि वाचता येत नाही. मला ह्याही कंपनीत काम करावं असं वाटत नाही, त्याही कंपनीत करावं असं वाटत नाही. अशी सर्व वाक्य इथं बोलणं अगदी सोपणार होणार आहे. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो ती वाक्य कशी बोलली जातील. हाऊ टू स्पीक दिस सेंटेन्सेस इन इंग्लिश इझिली. तर पहा, ती वाचूही शकत नाही आणि लिहूही शकत नाही. हाऊ टू स्पीक दिस सेंटेन्सेस, मी आत्ता सांगितलं की दोन्ही ती वाक्य नकारती आहे. दोन्ही क्रिया करणं ह्या ठिकाणी आपल्याला आवडत नाही. ज्यावेळेस आपण अशी वाक्य बोलतो त्या आपल्या नाईदर नॉरचीच हेल्प घेणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. तर पाहूया ती ती म्हटल्यानंतर शी. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन वाक्य आपल्याला जोडायचे. त्याआधी आपल्याला हे कुठल्या पॅटर्नमधली वाक्य असतील तेही आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्याआधी मी सांगितलं आत्ताच का 100 प्लस व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. त्या व्हिडिओंपैकीच ह्या ठिकाणी कुठल्या तरी पॅटर्न्स तुम्हाला ह्या ठिकाणी काय होतील मिळतील ती ओळखणं आणि ती बोलणं आपल्याला ह्या ठिकाणी माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर सहज शक्य होणार आहे. तर ती वाचूही शकत नाही. आता शकत नाही, आता शकतसाठी विद्यार्थी मित्रांनो काय आहे, कॅन, कॅनचा पॅटर्न. नाहीसाठी काय म्हटलं आपण, नाहीतर. शी कॅन नाहीतर काय, कुठली क्रिया, वाचणी. वाचू म्हणजे वाचणी, म्हणून रीड. शी कॅन नाहीतर रीड आणि लिहूही शकत नाही. आणि दुसरी क्रिया कोणती करू शकत नाही, नॉर लिहू म्हणजे लिहिणे, राईट. तपाशी काय, शी कॅन नाहीतर रीड नॉर राईट. सहज आपण वाक्य बघू शकतो. तो इथेही राहत नाही आणि तिथेही नाही. तपा तो तो म्हटल्यानंतर ही राहत नाही. आता नाहीसाठी विद्यार्थी मित्रांनो काय घ्यायचं आहे, नाही. कुठला पॅटर्न आहे हा, कुठला काळ आहे, त तो तिथे ता तो सिम्पल प्रेझेंट टेन्स. राहणारे विद्यार्थी मित्रांनो काय, लिव. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ही वन बोलतो. ही शीट सब्जेक्ट आल्यानंतर त्याला काय लावतो, यस यस. ते सर्व आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स पाचा तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही नाहीतर लिव हिअर, येथे म्हटल्यानंतर हिअर, आणि दुसरं प्लेस कोणतं, नॉट डिअर, तेथे. तर ही नाहीतर लिव हिअर नॉट डिअर, तो इथेही राहत नाही तिथेही राहत नाही. तिने मलाही सांगितलं नाही आणि त्यालाही सांगितलं नाही. तिने म्हटल्यानंतर शी, ठीक आहे, नाहीतर नाही म्हटल्यानंतर नाहीतर सांगितलं म्हणजे लो लिहिले. आता लोलीने म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सिम्पल पास्ट आहे. टेन त्याचं व्हिडिओ टोल्ड आपल्याला बोलावं लागणार आहे. शी नाहीतर टोल्ड कोणाला, मला, मी. अजून कोणाला, नॉर त्याला म्हटल्यानंतर ही. शी नाहीतर टोल्ड मी, नॉर ही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, अजून एक वाक्य आपण इथे घेऊ. मी हे काम, मी हे काम करू शकत नाही आणि तेही नाही.
नाही शी वाक्य तो दोन्ही काम मी करू शकत नाही नाही जमत मला म्हणून ही वाक्य कशी बोलायची आय शकत म्हटल्यानंतर सर्वांना मी ते कॅन नाही साठी काय आलं विद्यार्थी मित्रांनो नाइदर है ना करू म्हणजे करणे करण्याला काय डू वर्ब आहे हे काम म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिस वर्ब त्यानंतर काय बोलणार तुम्ही नॉट कुठलं काम दॅट आय कॅन नाइदर डू दिस वर्ब नॉर दॅट दॅट म्हणजे ते काम ओके त्याला चहाही आवडत नाही आणि कॉफीही आवडत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हटल्यानंतर ही दोन्ही चहाने कॉफीने अशी वाक्य सर्व नाइदर नॉरने जोडून आपण बोलू शकतो हे वाक्य हाऊ टू स्पीक दिस सेंटेन्स तर पहा त्याला म्हटल्यानंतर ही तो ती ते म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हिवन आपल्याला बोलावं लागणार आहे नाहीसाठी आपल्याला नाइदर घ्यायचं आहे हे नाही लाईक म्हटल्यानंतर आवडलेला लाईक आपण म्हणतो ही सब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला यस लावू नाही कारण हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे की नाइदर लाईक्स काय आवडत नाही ती अजून काय आवडत नाही नॉर कॉफी पहा दोन्ही गोष्टी आपल्याला आवडत नसेल तर आपण सहज बोलू शकतो बा आय नाइदर लाईक टी नॉर कॉफी हे नाही मला ह्याही कंपनीत काम करणं आवडत नाही आणि त्याही नाही तर आवडत नाही म्हणणार आय डोंट लाईक तर तिथं आपल्याला डोंट आहे जे आपण काय बोलायचं तर नाइदर नॉर बोलू शकतो आय नाइदर वर्क इन दिस कंपनी नॉर दॅट तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो दोन्ही क्रिया करणं आपल्याला काही जमत नाही किंवा करू शकत नाही किंवा करणार नाही अशी सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण ई म्हणजे इझिली इंग्लिशमध्ये ठिकाणी स्पीक करू शकतो तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अशी वाक्य बोलाल याची मला खात्री आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ही विनंती आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक तो बनती आहे.